माननीय आपले अध्यक्ष आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आपले विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर, मुन्नासाहेब महाडिक, समरजित राजे घाडगे, नमनजी महाडिक, आपले सरपंच सिकंदर मुजावरजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, नुकताच आपल्याकडे जो काही पूर आला, या पुरामध्ये एक मोठं नुकसान हे आपलं सर्वांचं या ठिकाणी झालं. आणि आताच सिकंदरजीने ज्याचा उल्लेख केला, 2019 महापुरामध्ये नुकसान झाल्यानंतर पुन्हा एकदा 21 पुरामध्ये आपल्याला नुकसान सहन करावं लागलं. आणि विशेषतः आपल्या असं लक्षात येत आहे, पूर्वी 91 आला, मग 2005 आला, मग 2019 आला, म्हणजे किमान 15 गॅप त्याच्यामध्ये असायची. पण आता मात्र जवळजवळ दरवर्षी एक प्रकारे हा पूर या ठिकाणी येतोय आणि त्याचं एक मोठं नुकसान हे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर 2019 ज्यावेळेस हा महापूर आला, त्यावेळी आपल्या सरकारनं तात्काळ मदत त्या ठिकाणी दिली. माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये तात्काळ लोकांना आपण 5,000 कॅश दिली, 10,000 खात्यामध्ये दिले, शेतकरी होते त्यांचं कर्ज माफ करून त्यांना नुकसान भरपाई दिली, छोटे दुकानदार होते त्यांना 50,000 आपण दिले, ज्यांचे जनावर गेले जनावरांपाठी 30,000 आपण दिले, ज्यांची घरं पडली होती त्यांच्या घरांच्या बांधकामाकरता त्या ठिकाणी आपण पैसा दिला, त्यांना अल्टरनेट अकोमोडेशन आपण दिलं. एवढंच नाही तर पहिल्यांदा घर पडल्यानंतर दुसरं घर होतपर्यंत त्यांनी राहायचं कुठे, आणि मग त्यांना 24,000 आणि 36,000 किरायचे देखील देण्याचा निर्णय आपण त्यावेळी केला. आणि केवळ निर्णय करून आपण थांबलो नाही तर तात्काळ 8 त्याचं वाटप देखील आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं. स्वतः चंद्रकांत दादांनी लक्ष घालून या भागामध्ये सगळीकडे लोकांना मदत देण्याचा प्रयत्न हा त्या काळामध्ये केला. आणि आज गेले 3 या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आम्ही करतोय, त्यावेळी ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात लोक एकच मागणी करतात की 2019 ज्या प्रकारे आम्हाला मदत मिळाली त्या प्रकारची मदत यावेळेस आम्हाला मिळाली पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की सरकारने 8 जास्त काळ उलटून गेला, एका नव्या पैशाची मदत अद्यापर्यंत घोषित केलेली नाही. कोणाला तातडीची मदत नाहीये, कोणाला दीर्घकालीन मदत नाहीये, कुठल्याच प्रकारची मदत ही अद्यापही सरकारने या ठिकाणी केलेली नाही, हे अक्षरशः हे दुर्दैव आहे. आमची अपेक्षा आहे, आज माननीय मुख्यमंत्री आता कोल्हापूरला आलेले आहेत, ते कोल्हापूरमध्ये 1-2 ठिकाणी जाणार आहेत, त्यामुळे त्यांनी आज या संदर्भातली मदत घोषित करावी. आणि आज नाही केलं तर किंवा उद्या तरी, इथं गेल्यानंतर ही सगळी परिस्थिती समजून, कारण शेवटी लोकांच्या घरी पाणी शिरल्यानंतर तिथे जे काही किचड तयार होतो, गंदगी तयार होते, घाण तयार होते, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, बिना पैशाचं काय होतं. त्यामुळे ही तातडीची मदत ही 15 मिळून त्याला काही सफाई करता त्याचा फायदा होत नाही, त्याला काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी कराव्या लागतात त्याच्याकरता कुठलाही फायदा त्याला होत नाही. त्यामुळे ही विनाविलंब अशा प्रकारची मदत ही या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्याकरताच आम्ही निश्चितपणे याचा पाठपुरावा येत्या काळामध्ये करणार आहोत. आज आपण ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की सातत्याने या भागामध्ये पूर येत असतो आणि विशेषतः आंबेवाडी असेल, पलीकडचं चिखली असेल, या भागामध्ये सातत्याने पुरांचा विषय आल्यानंतर त्या संदर्भातलं पुनर्वसन हे करण्याचा निर्णय हा 32 घेण्यात आला, पण दुर्दैवाने लोकांना अद्यापही ते प्लॉट मिळालेले नाहीत, अशा प्रकारचा विषय देखील आमच्या समोर आलाय. मी त्याची चौकशी ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की 2019 ज्यावेळी हा पूर आला आणि त्यावेळी लोकांची मागणी आली, माननीय चंद्रकांत दादांनी तात्काळ त्यावेळी महसूल मंत्री म्हणून संपूर्ण महसूल यंत्रणा कामी लावून त्या ठिकाणचे प्लॉट्सचे मालकी कशी मिळेल, त्याचे कागद कसे मिळतील या संदर्भातला निर्णय केला. काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या, काही मालक होते, काही भाडेकरू होते, काही वाद होते. 32 जो जुना सिंगल घर होतं त्या परिवाराचे 4 तुकडे झाले होते,
त्याच्यामध्ये अडचणी होत्या, पण त्या सगळ्या अडचणींवर मात करत त्या संदर्भातले निर्णय हे माननीय चंद्रकांत दादांनी घेतले, दुर्दैवाने ते निर्णय घेतले आणि त्याच काळात आपलं सरकार गेलं, कारण आपल्याला माहितीये की निवडणुकीच्या काळातच हा पूर होता. आणि ते सरकार गेल्यानंतर आता जवळजवळ गेली 2 वर्ष दादांनी घेतलेले निर्णय हे पूर्णपणे पेंडिंग आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही हा निर्णय केलाय की येत्या काळामध्ये मी असेल, विरोधी पक्ष नेते आमचे दरेकरजी असतील, दादा असतील, वाडीजी असतील, आम्ही सगळे हा पाठपुरावा करून हे जे काही पुनर्वसनाची जागा आहे सोनपेठला, त्या ठिकाणी लोकांना त्यांचे प्लॉट मिळाले पाहिजेत. आणि आता सरपंचांनी जी मागणी केलेली आहे त्यानुसार तात्काळ त्याच्या संदर्भातले निर्णय होऊन त्याची कागदपत्र तयार झाली पाहिजेत, त्याच्या संदर्भातले जे काही बाकी फॉर्मॅलिटीज त्या पूर्ण झाल्या पाहिजे, याचा पाठपुरावा हा निश्चितपणे विधानसभेत आणि विधान परिषदेत आम्ही करू आणि सरकारला हे करण्याकरता आम्ही बाध्य करू. सरकारला फार काही याच्यात करायचं नाहीये, निर्णय दादांच्या काळात झालेले आहेत, आता फक्त इम्प्लिमेंट करायचे आहे, इम्प्लिमेंट करण्याचं काम या सरकारने करावं अशा प्रकारचा निश्चितपणे येत्या काळातला आपला प्रयत्न असेल. यासोबत या ठिकाणी माणिक साहेबांनी जे सांगितलं त्या नॅशनल हायवे होत असताना याच्या संदर्भात जर काही पुलांचं नियोजन या ठिकाणी केलं तर एकतर आपला जो काही संपर्क तुटतो तो तुटणार नाही आणि खालच्या भागातनं पाणी जर निघू शकलं तर त्यातनं हे जे काही आता यावेळेस सरमाटीचा प्रश्न होता, राधानगरीचा प्रश्न होता, तरी 3 दिवसाच्या पावसामध्ये आपण बुडालो, तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारे याचा विचार करावा लागेल. आणि त्या दृष्टीनं निश्चितपणे त्याही संदर्भातला पाठपुरावा आहे, खरं म्हणजे दादा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस या संपूर्ण पूर परिस्थितीचा विचार करून त्यांनी 22 पुलांचं एक नियोजन या ठिकाणी केलं होतं. ते पूल जर झाले तर मला असं वाटतं की आज जी काही अडचण कोल्हापूर जिल्ह्याला येते त्या अडचणीतून कोल्हापूर जिल्हा हा निश्चितपणे बाहेर पडू शकेल, त्याही संदर्भात आपल्याला येत्या काळामध्ये पाठपुरावा हा करावा लागेल. एवढंच नाही तर विशेषतः हे जे काही पुराचं पाणी आहे हे काढण्याकरता, कारण पुराचं पाणी काही लगेच निघू शकत नाही, हे काढण्याकरता आपण एक योजना तयार केली होती डायव्हर्शन कॅनलची, की ज्या माध्यमातून हे पुराचं पाणी डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून गोमट्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागापर्यंत न्यायचं, म्हणजे पाऊस किती आला आणि निसर्ग किती वाढला तरी देखील ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. आणि 25 नोव्हेंबर 2019 मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्याला मान्यता दिली आणि त्यासोबत 25 नोव्हेंबर 2019 वर्ल्ड बँकेसोबत आपली मीटिंग झाली आणि वर्ल्ड बँकेने त्याला फायनान्सिंग करण्याकरता पैसे देण्याकरता तत्वता मान्यता ही 25 नोव्हेंबर 2019 दिली. दुर्दैवाने त्याही संदर्भात गेल्या 1-2 वर्षामध्ये आता सरकार, कारण आपल्याला माहिती 25 नोव्हेंबर तसा माझा शेवटचा दिवस होता मुख्यमंत्री म्हणून, पण त्यानंतर नवीन सरकार आल्यावर कुठली त्याच्यात कारवाई झाली नाही, तर त्याचाही पाठपुरावा माणिक साहेब आता आपल्याला करावा लागेल, कारण आता आपल्या लक्षात आलं आहे की आता 15 वर्षात पूर येणार, दरवर्षी पूर येणार आहे. आणि असं जर होत असेल तर लोकांना दिलासा देण्याकरता जोपर्यंत लॉंग टर्म आपण करत नाही, मग आपण नंतर मोजत असतो की लेवल 48 झाली का 56 झाली, पाऊस इतके इंच पडला का तितके इंच पडला, त्याच्याऐवजी पडलेला पाऊस असेल किंवा विसर्ग असेल, या विसर्गाला डायव्हर्शन कॅनल बंद दिलं तर एकीकडे आपला प्रश्न सुटेल, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा प्रश्न सुटेल. आणि या संदर्भातला सगळा आराखडा हा आपण तयार केलेला आहे, त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं मागणं असेल की त्यांनी तात्काळ या संदर्भातले निर्णय हे जाहीर करावे, त्याला पुढे नेण्याचं काम करावं आणि त्याचाही पाठपुरावा येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही करू. आज खरं म्हणजे ज्या ज्या मागण्या या ठिकाणी सिकंदरजी आपण दिलेल्या आहेत, जरूर त्या मागण्यांच्या संदर्भात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठपुरावा तर करूच, पण एवढंच आपल्याला आश्वस्त करतो की जोपर्यंत या ठिकाणी या संदर्भातले निर्णय होत नाही तोपर्यंत निश्चितपणे आपल्या सोबत आम्ही संघर्ष करत राहू, एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो. आणि